एकदम मस्त असा छोले मसाला तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी एकसंध झाली भाजी, अगदी धाब्यावर लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढतात त्या पद्धतीची ग्रेव्ही तयार आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण साध्या सोप्या पद्धतीत, पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला पटकन करता येईल असा छान चमचमीत मसालेदार आणि एकदम टेस्टी छोले मसाला बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण मस्त काबुली चण्यांची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे एक वाटी काबुली चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते ते इथे घेतलेले आहेत. साधारण 2 ते 3 जणांसाठी इतकी भाजी अगदी पोटभर पुरू शकते. तर आता हे चणे अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे. हे सर्व चणे कुकरमध्ये टाकून घ्यायचे. त्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी ओतून घ्यायचं. त्यामध्येच 1/2 चमचा हळद, थोडंसं मीठ आणि 2 तमालपत्राची पाने टाकून घ्यायची. याला झाकण लावून मीडियम गॅसवरती कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चणे शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे चणे छान मऊ शिजतील. तर इथं चणे छान शिजत आहेत, तोपर्यंत आपण छोल्याच्या भाजीसाठी हॉटेल स्टाईल धाबा स्टाईल एक आपण वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 पळी तेल ओतून घेतलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये इथे आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे, 3 लवंगा, 3 काळी मिरी, 2 हिरव्या वेलची, 1/2 चक्रीफूल आणि 2 ते 3 तमालपत्राची पाने घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे. आता हे सर्व खडे मसाले आपल्याला तेलामध्ये काही सेकंदासाठी परतून घ्यायचे आहेत. तर इथे कसुरी मेथी साईडला ठेवायची आणि सर्व खडे मसाले तेलामध्ये टाकून घ्यायचे. कसुरी मेथी आपण नंतर टाकणार आहोत. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि हे सर्व खडे मसाले जास्त भाजायचे नाहीत. आणि आता लगेचच यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे रफली चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकून घ्यायचे. आता हा कांदा परतत असताना खूप जास्त काळपट भाजायचा नाही, फक्त हा नरम आणि थोडासा ट्रान्सपरंट झाला पाहिजे. 1 मिनिटभरातच असा हा कांदा आपला परतून झालेला आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि 7 ते 8 काजू मधून कट करून घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकून घ्यायचे. आणि त्यासोबतच साईडला ठेवलेली 1 चमचा कसुरी मेथी पण यामध्ये टाकून घ्यायची. यामधला महत्त्वाचा जिन्नस म्हणजे कसुरी मेथी. हॉटेल किंवा धाब्यामध्ये कसुरी मेथी आणि आणखी एक सिक्रेट मसाला आहे, तो आवर्जून वापरला जातो. तो मसाला मी भाजीमध्ये शेवटी वापरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे सर्व थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो रफली चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घ्यायचा. टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथं आपला टोमॅटो मस्त असा परतून झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हा सर्व मसाला थंड करून घ्यायचा. तर इथे हा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता हा सर्व मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि यामध्ये बिलकुल पाणी न घालता याचं एकदम बारीक वाटण बनवून घ्यायचं. तर इथं आपलं एकदम बारीक असं छोल्याच्या भाजीसाठी लागणारं वाटण तयार झालं. तर आता आपण चेक करूया चणे शिजलेत का ते. तर तुम्ही बघू शकता इथं चणे छान मऊ शिजलेले आहेत. तर चणे असे मऊ शिजायला हवेत, बोटाने दाबले की स्मॅश व्हायला पाहिजेत, तेव्हाच त्याची चव छान येते. तर यामधलं तमालपत्र साईडला काढून घ्यायचं किंवा त्यामध्ये ठेवलं तरी चालेल, पण त्याची चव चण्यांमध्ये उतरली आहे त्यामुळे मी हे साईडला काढून घेते. तर चणे छान शिजलेले आहेत, साईडला ठेवूयात आणि भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 पळी तेल ओतून घ्यायचं. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये हे सर्व तयार वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. यामधली सर्व जिन्नसं ऑलरेडी परतून घेतलेली आहेत त्यामुळे याला जास्त परतायची गरज नाही, अगदी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. हे वाटण आपल्याला मंद गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे यामधला थोडाफार जो कच्चेपणा राहिलेला असतो तो कमी होतो. तर 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता या मसाल्याला असं छान तेल सुटलेलं आहे. इथं आपला मसाला छान परतून झाला आहे. आता यामध्ये 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 1 चमचा साठवणीतला काळा मसाला टाकून घ्यायचा. घरामध्ये जे तुम्ही तिखट खात असाल ते तुम्ही इथे वापरू शकता. आता माझ्याकडे तिखटामध्ये बऱ्यापैकी गरम मसाले असल्यामुळे वेगळा मसाला यामध्ये घातलेला नाही. तुम्ही जर फक्त मिरची पावडर वापरणार असाल तर 1/2 चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घ्यायचा. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं, परत 1 मिनिट थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता याला छान तेल सुटले आणि वाटण छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेले सर्व चणे टाकून घ्यायचे. चण्यांमधलं पाणी साईडला काढायचं नाही, पाण्यासोबतच चणे आपल्याला वाटणामध्ये टाकून घ्यायचे आहेत, कारण चणे शिजवलेल्या पाण्यामुळेच भाजीची चव छान लागते.
आता तुम्हाला जितका पातळ किंवा घट्ट रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकून घेते आणि हे मिक्स करून घ्यायचं. याला थोडीशी उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी एक चमचा किचन किंग मसाला घालायचा. हॉटेल स्टाईल भाज्यांमध्ये कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला आवर्जून वापरला जातो. आणि आता हे सर्व मिक्स करायचं आणि मंद गॅसवरती 7 ते 8 मिनटं छान शिजू द्यायचं. तर इथे 7 ते 8 मिनटं भाजी छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक चमचा साजूक तूप घालायचं. तूप ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण तुपामुळे भाजीला छान चव येते त्यामुळे मी इथं घातलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता भाजीला किती छान एकसंधपणा आलेला आहे. कुठेही छोले एका बाजूला किंवा ग्रेव्हीचं पाणी एका बाजूला झालेलं नाही, तर एकदम परफेक्ट धाब्यावर किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढतात त्या पद्धतीचा हा छोले मसाला तयार झालेला आहे. तर तुम्ही हा छोले मसाला भटुऱ्यांसोबत, पुरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता किंवा जिरा राईससोबत पण छान लागतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर परत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.